नमस्कार, मी मिताली मयेकर आणि तुम्ही सगळे मला बघताय अल्ट्रा मराठीच्या बिंधास बोल या सेगमेंटमध्ये. बावीस. दादर, मुंबई, 28. बालमोहन विद्यामंदिर, दादर, मुंबई, 28. फर्स्ट क्रश शाहरुख खान, 3 वर्षाची असल्यापासून अजूनही आहे. बरेच आहेत, खूप आहेत. आता मी कालच पाहिला म्हणून मी सांगते, दिल धडकने दो, जिंदगी ना मिलेगी दोबारामधला तो डायलॉग उगाच आवडतो, कारण फरहान माझा लाडका आहे, की जेव्हा ती त्याला विचारते की तुझं नाव काय, तेव्हा तो सांगतो की फरहान लेकिन दोस्त मुझे मजनू बुलाते. फरहान नाही, काय काहीतरी असतं नाव त्याचं, असो इम्रान, इम्रान लेकिन दोस्त मुझे मजनू बुलाते असं तो सांगतो. आवडतं गाणं लग जा गले, एनिथिंग जंक, दीपिका पदुकोण खूप, आणि प्रियंका चोप्रा आत्ता आत्ता, रणवीर सिंग, रणबीर कपूर खूप आहेत. लोळते मी खूप. मी उठते आणि मी तशीच असते तासभर बेडवर. माझे असे अनेकदा फसलेत, सरप्राईजेसच माझे जास्त फसलेत. सिद्धार्थला त्याच्या बर्थडेला मला एक गिफ्ट द्यायचं होतं, आणि तेव्हा तो मला म्हणाला की मी मीटिंगसाठी जातो आहे असं म्हणून तो बाहेर गेला. सो मला जनरली माहिती असतं की त्याची मीटिंग ओबराय मॉललाच असते, पण त्या दिवशी माझ्या ते लक्षात नाही आलं आणि मी म्हटलं की चला मीटिंगला गेला आहे तर पटकन आपण पण बाहेर जाऊन गिफ्ट घेऊया, आणि मी ओबरायला गेले त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला आणि वी रॅन इन टू इच अदर, आणि तो असं झाला की गिफ्ट घ्यायला आली आहेस ना. सो असं मी अनेकदा फसले. खोटं वागणं, मागे बोलणं आपल्या, काही मित्रांना हर्ट केलं होतं, म्हणजे मित्रमैत्रिणींना आमच्या ग्रुपमधल्या काही वर्षाआधी, नकळत झालं होतं ऑफकोर्स, पण ते आता कळल्यानंतर खूप त्रास होतो. आत्ता आम्ही मध्ये जरा एक ड्राय पॅच गेला, पण आता सगळं ओके आहे, पण तो ड्राय पॅच मला परत हवा आहे आणि त्याच्यासाठी ती चूक सुधारायला आवडेल मला.